मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार करण्यात आला राज्यभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अठरा नवनियुक्त कॅबिनेट मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली राज्य मंडळातील कॅबिनेट मंत्रीपदी मंत्री बढती मिळाल्याबद्दल रायगडचे माजी पालकमंत्री नामदार रवींद्र चव्हाण यांचे माजी खासदार लोकनित्य रामशेट ठाकूर यांनी मंगळवारी नामदार रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीतील निवासस्थानी जाऊन अभिनंदन केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर ज्येष्ठ नेते वाईटी देशमुख माजी महापौर डॉ कविता चोतमल माजी उपमहापौर जगदीश गायकवाड माजी उपमहापौर चर्शुला घरत माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी सभापती अमर पाटील माजी नगरसेवक अनिल भगत एकनाथ गायकवाड नितीन पाटील माजी नगराध्यक्ष संदीप पाटील कामोटेश्वर अध्यक्ष रविशेक जोशी खारघरशर अध्यक्ष ब्रिजेश पटेल जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे पंचायत समितीचे सदस्य भूपेंद्र पाटील माजी नगरसेविका सुशिला घरत वृषाली वाघमारे राजश्री वावेकर रुचिता लोंडे पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल दिनेश खानावकर भाजप कार्यकर्ता उमेश नामदार यांच्यासह पनवेल भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नामदार रवींद्र चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या